मशिदीवरील भोंगे उतरावा असा इशारा राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला होता आणि त्याच अनुषंगाने सर्वपक्षीय बैठक बोलून आलेली आहे आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आहेत सर आज बैठक होणार आहे काय नेमकी बैठकीत होईल काँग्रेसची नेमकी काय भूमिका राहील एकतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यामध्ये ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये काही जजमेंट्स दिलेले आहेत सध्या राजकीय पक्षाकडून त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चिथावण्या देण्यात येत आहेत भोंगे लावा हनुमान चालिसा म्हणा अमुक तमुक या मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या हेतूने बरेचसे विषय राजकीयदृष्ट्या सध्या चर्चेमध्ये आहेत तर राज्याची जबाबदारी आहे की राज्यामध्ये शांतता कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचंही पालन झालं पाहिजे हा त्या त्यातला त्या अतिशय महत्त्वाचा त्या मुद्दा आहे आणि त्यामुळे रोज जी काही आंदोलनं किंवा ज्या कटकटी ज्या सुरू आहेत ही चित्र राज्यामध्ये उचित नाही आहे आणि त्या अनुषंगाने सर्वपक्षीय नेत्यांचं आज गटनेते आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत यांची एक बैठक आज गृह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी बोलवलेली आहे मी बैठक त्या बैठकीला जाणार आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्वांची मतं समजून घेतली जातील त्यांचं म्हणणं समजून घेतलं जाईल पण हे मात्र निश्चित की काही जरी असलं तर सर्वोच्च न्यायालयाने जे काही निष्कर्ष काढलेला आहे किंवा निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या उल्लंघन करता येणार नाही ना ना, हा त्या त्यातला ना महत्त्वाचा बाब आहे आणि त्यामुळे या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि कोणाके तक्रार असेल तर त्यांनी जरूर संबंधित यंत्रणेकडे पोलीस डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतात तक्रार नोंदवू शकतात हे मला बिलकुल मान्य आहे परंतु कायदा सुव्यवस्था भंग होईल आपणच कायदे हातात घ्यायचे कुठे आंदोलनं करायची त्याचा त्रास लोकांनाही त्रास होतो त्याचा राजकीय आउटपुट काही फारसा मिळतो असं मला वाटत नाही आहे एक ध्रुवीकरण करायचं आणि त्यातून नवीन काहीतरी वाद निर्माण होतील असा प्रयत्न करायचा मला वाटतं हे काही अपेक्षित नाही आहेत राजकीय पक्षांची मतं वेगवेगळी असू शकतात स्वतःची काही मतं असू शकतात तक्रार अजिबात नाही आहे परंतु एखादा निर्णय जो सर्वोच्च न्यायालयानं दिला असेल त्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी वेगळंच नवीन काही करत असू किंवा त्यातून काही नवीन प्रश्न निर्माण होत असतील तर मला वाटतं की त्याची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्वांची सल्लामसलत करायच्या दृष्टिकोनातून आजची बैठक आहे हनुमान चालिसाचं प्रकरण पाहिलं आपण दोन दिवस संपूर्ण तणावग्रस्त आपला प्रकरण पाहायला मिळालं शिवसेना आक्रमक झाली होती किरीट सोम्या असेल किंवा मोहित कुंभोरच्या गाडीवरती दोन फेक पाहताना पाहायला मिळाली आणि याच भूमिकेवरती माणसे आपला ठाम पाहायला मिळते मला सांगा सामान्य माणसाला ह्याच्याशी काही Uh, कोणी हनुमान चालिसा म्हणतं आहे कोणी काय दुसरं काय भजन करतं आहे सामान्य माणसाचे काय घेणं देणं या गोष्टीशी मला सांगा हे सगळे राजकीय डावपेचाचे भाग झालेले आहेत आणि मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य माणसाला ही जी काही राजकीय नाटकं चालू आहेत याच्यामध्ये काय स्वारस्य असं कोणा मला तरी वाटत नाही लोकांना दैनंदिन विषय एवढे आहेत महागाई आहे अनेक नवीन प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष देणं अपेक्षित आहेत राज्य असो किंवा केंद्र असो परंतु अशा पद्धतीने लोकांची मनं वळवून काहीतरी नवीनच करणं जनतेला हे अपेक्षित नाही त्याचा राजकीय दृष्टीचा काही फायदा ज्यांना अपेक्षित होऊ शकत नाही सर किरीट सोमयांनी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतलेली आहे आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या सगळ्या घडामोडी झालेल्या याची सखोल चौकशी करावी एक टीम महाराष्ट्र पाठवावी अशा प्रकारची मागणी केली आहे कुठेतरी केंद्र आणि राज्य तणाव होईल मला काहीच बोलायचं या विषयावर उद्या काँग्रेसची बैठक आहे नेमकं या बैठकीमध्ये काय होणार आहे तर विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक होणं अपेक्षित आहे मध्यंतरी आमदारही आम्हाला सर्वांना भेटले केंद्रीय नेतृत्वालाही भेटले होते आणि आमदारांचे जे काही प्रश्न असतील ते समजून घेण्या दृष्टीकोनं उद्याची बैठक आहे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलनाची सुद्धा रणती दाखल आहेत असं की अनेक प्रश्न जे विशेषतः आज सामान्य माणसाला हा महागाईमधून होरपळला जात आहे बेरोजगारी मोठी आहे राज्यासमोर अनेक आव्हानात्मक विषय आहेत त्या दिवशी चर्चा होईलच अगदी पाहता आपण उद्या काँग्रेसची बैठक आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती त्याचप्रमाणे आमदारांच्या प्रश्नावरती चर्चा होणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे क्यामराम कृष्ण खाबरे सराज सुने एबीप एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघा डोले बगा नीट